नमस्कार, सविताज किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर माघी गणेश जयंती लवकरच येत आहे, तर खास गणपती बाप्पांसाठी मी आज उकडीचे रोल मोदक रेसिपी करून दाखवणार आहे. आगळी वेगळी रेसिपी आहे, तर पूर्ण पहा. तर या ठिकाणी मी अर्धी वाटी ओला खोबरा घेतलेला आहे आणि गूळ घेतलेला आहे 1 कप. आता ते डिशमध्ये आहे, आपल्या अंदाजाने आपल्याला किती सारण गोड कमी जास्त करत आपण करू शकतो. तर आता तवा गरम झालेला आहे, या ठिकाणी साजूक तूप सोडूया. तूप छान गरम झालेला आहे. ओला खोबऱ्याचा जो चव तयार केलेला तो आपण त्यामध्ये घालू आणि छान मिक्स करून छान असं आपण तुपामध्ये फ्राय करून घेऊ आणि गूळ व्यवस्थित मेल्ट करून घेऊ मस्त. आणि नंतर आपण स्वादानुसार वेलची पावडर घालू. तर सुरुवातीला आपण हे मिक्स करून घेऊ गूळ आणि खोबरा. आणि असे काही कार्यक्रम येत आहेत, माझी गणेश जयंती किंवा श्रावणातले गणपती बाप्पा येतात, त्यावेळेस आपल्याला मोदकच करावे लागतात. त्यावेळेस अशी गडबड होते, खूप घाई गडबड होते. तर अशा वेळेला आपण मोदक पण कधीकधी आपले चुकतात, म्हणजे व्यवस्थित आपल्याला आकार येत नाही घाई गडबडीने. तर अशा वेळेला उकडीचे मोदक रोल करायचे, पटकन पण बनतात आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतात. तर आता याची पूर्ण पाहामध्ये तुम्हाला समजेलच मी कशी बनवणार आहे उकडीचे रोल मोदक. आणि खूप नक्कीच तुम्हाला आवडेल ही रेसिपी. त्यात हे बघा, छान सारण तयार झालेलं आहे. आता आपण हे थंड करत ठेवू प्लेटमध्ये आणि थोडं स्प्रेड करू म्हणजे पटकन थंड होईल. आणि तांदळाचं जे पीठ आहे ते आपण समजा मोदकासाठी खास तुम्ही पीठ आणलं असेल तर त्या पीठाचे पण तुम्ही मोदक बनवू शकता, किंवा घरचं जो पीठ आहे त्याचंही करू शकता. तर हे मी भाकरीचं पीठ घेतलेलं आहे, म्हणजे तांदळाचं, ते सुद्धा बारीक दळलेलंच आहे, त्यामुळे छान वळता येतात, म्हणजे छान मळता आणि लुसलुसलुसलुशीत पीठ झालेलं आहे. तुम्ही उकडीचं पीठसुद्धा वापरू शकता मोदकांचं, किंवा उकडीचं मोदकाचा जो पीठ असतो तोही तुम्ही थंड पाण्यामध्ये गरम, म्हणजे थंड किंवा गरम पाणी घेऊन तुम्ही भिजवून असं तुम्ही तयार करून त्याचा रोल तयार करू शकता. उकडीचे मोदक असे, म्हणजे उकडीचे मोदक तुम्ही असे बनवू शकता. तर आता हे मी साधं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं आणि आता ते मी छान तेल लावून व्यवस्थित, आता जसे आपण चपाती कशी लाटतो त्याचप्रमाणे हे लाटून घ्यायचं व्यवस्थित. पोळपाटाचा जेवढा आकार आहे त्या आकाराप्रमाणेच आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. हे बघा, मस्त मोठी अशी पोळी तयार झालेली आहे. आता हे झालं लाटून, आता आपण वरती त्या पोळीवरती आपण सारण ठेवूया. अगदी पोळपाटाचा कट टू कट असा आकार दिलेला आहे पोळीला. आता हे सारण जो तयार केले तो आपण वरून घालूया. अगदी जवळजवळ असे सारण घ्यायचं, म्हणजे त्याचे रोल छान तयार होतात. या पद्धतीने असं सारण स्प्रेड करायचं. हे बघा झालं. तुम्ही उकडीचा पीठ पण वापरू शकता, किंवा असंही मळून तुम्ही त्याचा पोळी तयार केली तरी पण तुम्ही असा आकार देऊ शकता. आता आपण फोल्ड केलं दोन्ही बाजूने. आता जसं आपण अळूची वडी जशी फोल्ड करतो हलक्या हाताने, तसंच हे फोल्ड करायचं हलक्या हाताने. आणि तुम्हाला जर समजा वरून काटेरी चमचने तुम्हाला डिझाईन पाडायची असेल तर तुम्ही डिझाईन पाडू शकता. मी पण तेच केलेलं आहे, काटेरी चमच घेऊन असे उभ्या अशा लाईन पाडलेल्या आहेत आणि अगदी जागा कुठे मोकळी असेल ते पूर्ण अशी दाबून घ्यायची, म्हणजे सारण बाहेर निघणार नाही. तर हे बघा, मस्त उकडीचे मोदक रोल तयार झालेला आहे. आता आपण स्टीम करायला ठेवूया. तर सुरुवातीला हळदीचं पाणी घेतलेलं आहे, असे 2 पानं घेतलेली आहेत. त्यांना मी साजूक तूप लावून घेते. मोठ्या आकाराचे पण हळदीची पानं भेटतात, मला छोटी पानं भेटली, मी छोटी पानं ठेवते ह्या ठिकाणी. आता आपण त्यावरती मोदक रोल ठेवूया आणि पाणी मी अगोदरच गरम करत ठेवलेलं आहे. आपल्या अंदाजाने आपण पाणी घ्यायचं उकळत ठेवायला. आता हे बघा, छान पाण्याला उकळी आलेली आहे. आता आपण त्यावरती पहिले इडलीचं साचं ठेवूया, त्यानंतर थाली ठेवूया आणि 10 ते 15 मिनिटे छान असं आपण स्टीम करून घेऊ. 10 मिनिटांनी बघूया मोदक झाले आहेत की नाही. तर हे बघा, 10 मिनिटे झालेत. आता आपण वरतून झाकण काढू. हे बघा, मस्त छान
उकडीचे लोळ मोदक झालेले आहेत आणि थोडे थंड झालेत, तर आता आपण सुरुवातीला चाकूला साजूक तूप लावून घेऊ, म्हणजे सारण चाकूला लागणार नाही। हलक्या हाताने कट करून घ्यायचे लोळ, असे आपल्याला कसे थोडे जाड जाड कट केलं ते पटापट होते, अगदी एकदमच पातळ कट नाही करायचे, नाहीतर मग ते जे वावरचं जे कवर आहे तांदळाचं पिठाचं आपण जे केलेलं आहे ते तुटू शकतं। परत असं वाटत असेल सारण लागतं तर परत साजूक तूप लावून कट करायचं। आणि असे पाहिजे तेवढे तुम्ही उकडीचे मोदक रोल तुम्ही करू शकता, पाहिजे तेवढे आणि पटकन बनतील, अजिबात असं वेळ लागतं असं नाही, पटकन होता ते। हे बघा मस्त, फक्त आपल्याला रोल करायचा आहे आणि दिसायला पण खूप सुंदर दिसत आहेत। आता आपण बोलू साजूक तूप सोडूया छान टेस्ट येण्यासाठी। तर येणाऱ्या माघी गणेश जयंतीला अशा प्रकारे उकडीचे मोदक तुम्ही नक्की करून पहा, अगदी झटपट रेसिपी आहे, जास्त खटपट करण्यासारखं नाही। आणि आता आपण छान स्वाद येण्यासाठी खूप छान टेस्ट येण्यासाठी साजूक तूप घालूया। आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र आठवणीने करा। पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद।